आज गंगाखेडमध्ये आलो मित्रांनो, संत जनाबाई यांचं जन्मगाव आहे। चला तर तुम्हाला मी संत जनाबाई हे मंदिर दाखवणार आहे। बघू शकता पाठीमाग खूप मोठं मंदिर आहे, तर तुम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती सांगतो आणि नदीकडे जाऊन दुसरा एक पण एक व्हिडिओ करतो मित्रांनो। चला मित्रांनो, आता आपण संत जनाबाई मंदिराच्या कमानीपाशी आलेला बघू शकता तुम्ही, खूप मोठी कमान लावलेली आहे। बघू शकता महादरवाजा मंदिरामध्ये आत मध्ये जाण्यासाठी। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यावर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे। खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो, संत जनाबाई तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यावर बघू शकता तुम्ही पालखी ठेवलेली आहे, पालखीमध्ये विणा आहे आणि तुम्हाला आता आतमध्ये जाऊन मी दर्शन घेतो। मित्रांनो, इथं बघू शकता संत जनाबाईची आरती आहे। चला तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दर्शन घेतो। मित्रांनो, बघू शकता समोर संत जनाबाई जात आहे मित्रांनो। मित्रांनो, काचामध्ये मूर्ती ठेवलेली आहे संत जनाबाई यांचे जात गलतानी बघू शकता तुम्ही। मित्रांनो, इथे एक समाधी आहे, मारुती महाराज यांची समाधी आहे, तुम्हाला दाखवतो। मारुती महाराज यांची समाधी आहे, हे बघू शकता तुम्ही। समाधीच्या बाजूला दानपट्टी आहे। तुम्ही मित्रांनो दर्शन घेण्यासाठी आले की दानपट्टीमध्ये काहीतरी तुमच्या सोकोशीनं दान करा, हे बघू शकता। हे समाधी आहे महाराजांची। अजून त्या साईडला एक समाधी आहे, तुम्ही बघू शकता मंदिरात। इथे एक समाधी आहे बघू शकता तुम्ही। इथं बघा समाधी आहे। श्री संत मोतीराम महाराजांची समाधी आहे बघू शकता। या महाराजांची समाधी आहे। संतांचे अकुट लावलेले आहेत मित्रांनो। मित्रांनो, तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवतो, तुम्ही बघू शकता खूप मोठं मंदिर आहे संत जनाबाई यांचं। तुम्हाला मी आता बाहेरचं परिसर दाखवतो।
मित्रांनो बाहेर आलेल्या बुक्सची तत्मी खूप मोठा वड आहे. एक बदामीचं झाड आहे. मित्रांनो संत जनाबाई यांचा जन्म गंगाखेड या गावी झालेला आहे. या साईडला मित्रांनो किचन दिसते. किचन आहे. हे बघू शकता मित्रांनो या साईडचा आहे परिसर.